नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पोलीस भरतीबद्दल 10 गुणांचा ऑनलाईन पेपर बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतील. चला तर आपण आपले प्रश्न सुरू करूया आणि तुम्हाला उत्तर सजेस्ट करायचं आहे आणि मी तुम्हाला उत्तर त्याच्यामध्ये सांगेल. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिला प्रश्न आणि त्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळाले हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिला प्रश्न बघा. दलित पॅन्थर चळवळीशी संबंधित कवी कोण होते? कोण होते? नामदेव ढसाळ, कुसुमाग्रज, ग्रेस आणि आनंद यादव. ठीक आहे, तुम्हाला एक पर्याय तुम्ही सजेस्ट केला असेल. चला तर ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, नामदेव ढसाळ. आपण काय प्रश्नांची उत्तरं चुकीची देखील देणार आहोत जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तर देखील माहिती पडतील. ठीक आहे, बघा दुसरा प्रश्न कसा आहे. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला नाट्यशास्त्र? व्यासमुनी, दुर्वासदास मुनी, त्याचप्रकारे भरतमुनी आणि वाल्मिकी. तर कोणी लिहिला असेल हा नाट्यग्रंथ, नाट्यशास्त्र हा ग्रंथ? उत्तर आहे भरत मुनी. ठीक आहे, चला तिसरा प्रश्न बघा. DMK या पक्षाचे संस्थापक कोण होते? कोण होते मित्रांनो DMK या पक्षाचे संस्थापक? उत्तर बघा अण्णादुराई, करुणानिधी, जयललिता, शशिकला. या चारीपैकी एक उत्तर आहे. उत्तर तुम्ही मनामध्ये सजेस्ट करा, त्यानंतर तुम्हाला मी उत्तर सांगेल. ठीक आहे, याचं योग्य उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, अण्णादुराई. बघा चौथा प्रश्न, टॅक्स हेवन देश कोणता? बघा टॅक्स हेवन देश कोणता? कोणता? अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि मॉरिशियस. यापैकी एक उत्तर आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि त्याचबरोबर पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब, खाली बटन आहे त्यावर क्लिक करा, बेल आयकॉन दाबा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि ही टेस्ट तुम्हाला देखील मी सोडवण्यासाठी देणारच आहे मित्रांनो. ठीक आहे, चला याचं योग्य उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, मॉरिशियस. ठीक आहे, चला पाचवा प्रश्न बघा. वासुदेव गायतोंडे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वासुदेव गायतोंडे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे पाककला, स्वतंत्र चळवळ, चित्रकला आणि साहित्य. यापैकी एक उत्तर आहे. चला उत्तर काय आहे बघा, तुम्ही मनामध्ये सजेस्ट केलं असेल. चला याचं योग्य उत्तर मी तुम्हाला सांगतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, चित्रकला. ठीक आहे, चला सहावा प्रश्न बघा. शकुंतलम हे काव्य कोणी रचले? कोणी रचलं? कालिदास, रामदास, गोविंदादास. गोविंददास आहे मित्रांनो, इथे चुकून गोविंदादास झाले. ठीक आहे, वल्लभदास. ठीक आहे, चला उत्तर तुम्ही मनामध्ये सजेस्ट करा. चला याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, गोविंददास. हे मी तुम्हाला चुकीचा पर्याय सांगितलं आहे मित्रांनो, तुम्हाला मी पहिलं सांगितलं होतं गोविंदादास हे चुकीचं उत्तर आहे, पण इथे ॲक्च्युली गोविंददास अशा पद्धतीचा पर्याय होता, त्यासाठी हे उत्तर दाबलेलं होतं मी. उत्तर आहे कालिदास. ठीक आहे, चला सातवा प्रश्न बघा. आता दशमग्रंथ हा ग्रंथ कोणी लिहिला? दशमग्रंथ हा ग्रंथ कोणी लिहिला? चला याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंग. बघा अशा पद्धतीची टेस्ट तुम्हाला मिळेल. ठीक आहे, ती देखील अगदी मोफत. पण ती कुठे मिळेल? आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. तुम्हाला रोज नवीन टेस्ट मिळतील त्याच्यामध्ये. त्यासाठी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर टेलिग्रामला नक्की जॉईन करा, तिथे तुम्हाला रोजच्या रोज टेस्ट मिळतील. ठीक आहे, चला बघा आठवा प्रश्न. आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे. बघा किशोरी आंबेकर गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे? तर कोणत्या घराण्याशी संबंधित आहे मित्रांनो? उत्तर आहे जयपूर या घराण्याशी त्या संबंधित आहेत. चला नववा प्रश्न, चला नववा प्रश्न बघा. पाकिस्तानच्या प्रथम महिला पहिल्या परराष्ट्र सचिव कोण? कोण आहेत? हिना रब्बानी खान, तेहमिना जंजुआ, रोहानी नाही मित्रांनो, ते रुहानी चौधरी आहे पण चुकून रोहानी झाले, रुहानी चौधरी. आणि यापैकी नाही. चला उत्तर तुम्ही सजेस्ट केलं असेल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, तेहमिना जंजुआ. ठीक आहे, चला दहावा आणि अंतिम प्रश्न. सुंबरान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे मित्रांनो? याचं योग्य उत्तर काय आहे? चला याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, धनगर. चला तर आपण 10 गुणांची टेस्ट सोडवली आणि ही जर टेस्ट तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन करा, तिथे तुम्हाला नक्की मिळेल. आणि असे प्रश्न तुम्हाला रोज हवे आहेत का ते कमेंटमध्ये सांगा. पटकन लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.